बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवातीला एक मोठी राजकीय बातमी. मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. आणखीन काही मोठे नेते भाजपात येतील असा गौप्यस्फोट महाजन यांनी केला आहे. सर्वच पक्षांना वाटतंय की आपण विकासाच्या बाजूनं जावं आणि त्यामुळे कोणी आलं तर अशक्य नाही असंही ते म्हणाले. दरम्यान मनसेसोबत माझी बोलणी झालेली नाहीत असंही त्यांनी म्हटलं. ठाकरे गटाकडून कुणीही तिकीट घ्यायला तयार नाही असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आणि ठाकरेंना चिमटा काढला आहे. मनसे आणि भाजपची युती होण्याची चर्चा आहे, काय सांगा? नाही, त्या बाबतीत मला काही माहीत नाही. त्या बाबतीत आमची श्रेष्ठीष्ट निर्णय घेतील असं वाटतं होईल म्हणून. आता आजकाल की सांगता येतं काय होईल म्हणून? राष्ट्रवादी काँग्रेसची आमची युती होईल असं कोणाला वाटलं होतं का? झाली. शिवसेना आम्हाला सोडून गेली होती, पुन्हा सगळी शिवसेना आली. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल राष्ट्रवादी आली, ओरिजिनल शिवसेना आली. जे आले नाही ते बाहेर पडले. अशोक चव्हाण आता काँग्रेसचे सर्वात मोठे नेते, हे आमच्याकडे आले. उद्या अजून कोण येईल ते सांगता येत नाही. पण सगळ्याच पक्षांचा ओढा, सगळ्याच पक्षांना वाटतं आहे की आता आपण विकासाच्या बाजूने त्या ठिकाणी जावं. भारताला आम्हाला देशाला सक्षम करायचं आहे. विकसित भारताचं स्वप्न आम्ही या ठिकाणी बघतो आहे. आज देश आपला 5व्या नंबरवाला अर्थव्यवस्थेमध्ये, आता 3रा नंबर आपण आणतो आहोत आणि लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळेच मुख्य प्रवाहात येण्याचा ते विचार करतायत. पक्षाने जबाबदारी दिली तर तुम्ही स्वीकाराल का लोकसभेत? प्रश्नच नाही. पक्षाने सांगितलं लढा तर लढू, पक्षाने सांगितलं नका लढू तर नका लढू, पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघपरिवार जाऊन काम करा तर ती माझी तयारी आहे. मी काही हे नुसतं राजकीय बोलत नाही. पण तुम्ही इच्छुक आहात? नाही, मी सांगितलं पक्ष जो जबाबदारी देईल ती. मला म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल. तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत